वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा सन्माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब, त्याच पद्धतीने सोलापुरातील वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रवक्ते सन्माननीय आनंददादा चंदन सेवे साहेब, नगरसेवक सन्माननीय गणेशजी पुजारी साहेब यांच्या माध्यमातून आज माझा या ठिकाणी त्यांनी सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी सुरुवातीला त्यांना धन्यवाद देतो। नेहमीच दादा आमच्याबरोबर वारकरी संप्रदायातल्या कोणत्याही अडचणीच्या वेळेला उभे राहतात। माघवारीच्या संदर्भाने आम्हाला मैदान मिळण्याचा प्रश्न असेल, या संबंधातल्या प्रशासनाच्या स्तरावरच्या अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी दादा आमच्याबरोबर पाठीमागेही होते। आता लॉकडाऊनच्या काळामध्ये मंदिरं सगळी बंद आहेत, भारतातली मंदिरं उघडी केलेली आहेत, केंद्र सरकारने याला मोकळीक दिली आहे, पण महाराष्ट्र सरकारने मात्र याला बंदी घातलेली आहे। रुग्णाची संख्या वाढतीय या अटीवर, परंतु आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये बाकी सगळ्या गोष्टीला जर खुली सूट दिली असेल, बाजारपेठा खुल्या झाल्या असतील, दारूची दुकानं ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यासाठी जर मंत्रालयात बैठक होत असेल तर मंदिरे उघडण्यासाठी का बैठक होऊ नये, अशी एवढी साधी सोपी सरळ आमची मागणी आहे। आणि या मागणीमध्ये प्रशासनाचं काहीही नुकसान नाही, नियम अटीवर मंदिरं खुली करावी अशी आमची मागणी आहे। आणि या मागणीसाठी विश्व वारकरी सेनेच्या माध्यमातून आंदोलन जाहीर केल्यानंतर सन्माननीय आंबेडकर साहेब यांनी अतिशय मोकळ्यापणाने यामध्ये सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीनं हे आंदोलन ते हाताळत आहेत। प्रशासनानं या स्तरावर याची दखल सुद्धा घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वच वारकरी भाविकांना आवाहन करतो की आपल्याला 31 तारखेला जास्तीत जास्त संख्येनं चलो पंढरपूर हा नारा देत पंढरपूरला उपस्थित राहायचं आहे।